केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. राणे यांच्या जुहू इथल्या बंगल्यामध्ये मुंबई महापालिकेला अनधिकृत बांधकाम आढळून आल्याची माहिती आहे आणि राणेंना आज सकाळी 11 वाजता MRTP 53 अंतर्गत नोटीस बजावली जाणार आहे. अंधेरीच्या के पश्चिम विभागाकडून ही नोटीस बजावली जाणार आहे. काल महानगरपालिकेच्या पथकाकडून नारायण राणे यांच्या बंगल्याची पाहणी केली गेली आणि त्यामध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत. अनधिकृत बांधकाम असल्याचं समोर आलं. या बंगल्याच्या 5व्या मजल्यावरती अनधिकृत बांधकाम झाल्याचं समोर आलेलं आहे आणि त्याच संदर्भात आज सकाळी 11 वाजता नारायण राणे यांना नोटीस बजावली जाणार आहे. MRTP 53 अंतर्गत अंधेरीच्या के पश्चिम विभागाकडून ही नोटीस बजावली जाणार आहे नारायण राणे यांच्या जुहू इथल्या बंगल्यासंदर्भात. आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत जोडल्या गेल्यात मुंबईतून. सुस्मिता, आता तुम्ही कुठे आहात? 11 वाजता खरं तर जी नोटीस बजावली जाणार आहे त्या संदर्भात सविस्तर काय सांगाल? खरं तर काल साधारणपणे 2-2.25 तास पाहणी तपासणी ही पालिकेच्या 9 अधिकाऱ्यांनी आदिश बंगल्यावरती केलेली होती आणि या दरम्यान काही महत्त्वाचे मुद्दे समोर आलेले होते. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या वॉर्ड संपूर्ण बंगल्याचे फोटो काढले आणि त्यानंतर एक अहवाल सादर करत आगामी निर्देश जे आहेत ते दिलेले आहेत. त्यानुसार आज 11 वाजता मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं के वॉर्डचे अधिकारी हे नारायण राणे यांच्या घरी जाऊन त्यांना हे नोटीस जी आहे ती बजावणार आहेत. या नोटीसीमध्ये आगामी काळामध्ये जे काही अनधिकृत बांधकाम झालेलं आहे ज्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे नोटीसीच्या दरम्यान, CRZ नियमांच्या अंतर्गत असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे MRTP 53 अंतर्गत ही कारवाई होणं अपेक्षित आहे, ज्यात मुख्यत्वे रेफ्युजी एरियामध्ये अनधिकृत बांधकाम झाल्याचं किंवा जो आराखडा पालिकेनं मंजूर केलेला होता त्या आराखड्यामध्ये काही बदल केल्याचं सुद्धा पाहायला मिळालेलं होतं. या सगळ्याच बाबतींची पूर्तता करणं नारायण राणे यांच्यासाठी महत्त्वाचं असणार आहे आणि येत्या आठवड्याभरात किंवा महिन्याभरामध्ये नारायण राणे यांना याची पूर्तता करणं गरजेचं असेल. कायदेशीर कारवाईसुद्धा जर त्यांनी पूर्तता केली नाही तर होऊ शकते. यामध्ये 2 पद्धतीची कारवाई होणं अपेक्षित आहे. एक म्हणजे वाढीव FSI साठीचा अर्ज करणं, त्यासाठीची दंडात्मक जी काही कारवाई असेल, रक्कम असेल ती भरणं आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या पद्धतीचं अनधिकृत बांधकाम पालिकेच्या अधिकाऱ्यांनी अंतर्गत स्ट्रक्चरमध्ये झाल्याचं म्हटलेलं आहे, अंतर्गत बांधकामात झालेलं म्हटलेलं आहे, त्याची पाडणी करणं किंवा त्या जागी जशी पद्धतीचे नियम आहेत त्या पद्धतीचं बांधकाम कायम ठेवणं, अशाही पद्धतीचा एक सगळ्या पद्धतीचा जो काही कार्यालयीन कामकाजाचा भाग आहे तो पूर्ण होणं अपेक्षित आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज पुन्हा एकदा आदिश या बंगल्यावरती नारायण राणे यांना नोटीस देण्यासाठी पालिकेचे अधिकारी पोहोचणार आहेत. जे आणि आता जी नोटीस बजावली जाणार आहे त्यासाठी सुद्धा आता पालिकेचे अधिकारी पुन्हा बंगल्यावरती येणार आहेत का? पुन्हा ते पोलीस संरक्षण आणि हे सगळं असणार आहे. खरं तर प्राथमिक माहिती ज्या पद्धतीची मिळालेली आहे त्यामध्ये हे एक स्पष्ट आहे की पालिकेचे अधिकारी ही सर्व खात्री करून घेत, सगळ्याच गोष्टींची पडताळणी करून घेत मगच कारवाई करत आहेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळेला अशा पद्धतीची कारवाईची नोटीस यायची असते त्यावेळेला कालही पोलीस संरक्षण पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतलेलं होतं. गेल्या काही दिवसांपासून जेव्हापासून ही नोटीस आलेली आहे नारायण राणे यांच्या घराची सिक्युरिटीसुद्धा वाढवण्यात आलेली आहे. काल सर्व राणे कुटुंबीय हे या बंगल्यावर उपस्थित होते, त्यांनी तपासणीच्या कामामध्ये सहकार्य केलेलं होतं. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुठेही न्यायालयीन कामामध्ये किंवा आपण जे म्हणू तपास यंत्रणांमध्ये अडथळा निर्माण करायचा नाही आहे, आम्ही सहकार्य करतो अशा पद्धतीची भूमिका नारायण राणे यांच्या कुटुंबियांनी घेतलेली होती. त्यामुळे आज ज्यावेळेला नोटीस देण्यात येईल त्यामध्ये सुद्धा सहकार्य त्यांच्या कुटुंबियांकडनं होणं अपेक्षित आहे. सुस्मिता, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे नारायण राणे यांचा आदिश बंगला आणि त्याच संदर्भातल्या ज्या काही त्रुटी आणि जे काही अनधिकृत बांधकाम आहे या संदर्भात आज सकाळी 11 वाजता त्यांना नोटीस बजावली जाणार आहे मुंबईतल्या महानगरपालिकेच्या के पश्चिम वॉर्डकडून. त्यामुळे नारायण राणेंच्या अडचणींमध्ये तर वाढ होणारच आहे बंगल्याच्या संदर्भात. त्यामुळे जी काही मुदत दिली गेली असेल त्या मुदतीमध्ये जे अनधिकृत बांधकाम आहे ते काढून टाकावं लागेल किंवा ज्या काही उपाययोजना त्यावरती कराव्या लागतील ते राणेंना करावं लागेल.